अनेक वर्षापासून सुरू करण्यात आलेली अमरावती मुंबई CST रेल्वे याआधी सुरळीत CST स्टेशनवर थांबा मिळत असताना मात्र आता तीच रेल्वे दादरला थांबत असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. या रेल्वेची स्लीपर कोच सुद्धा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. अशात प्रवाशांना न्याय मिळण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना शहर संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, विभाग प्रमुख गोविंद दायमा यांच्या नेतृत्वात रेल्वे महाव्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले. मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. अमरावती मुंबई CST अंबा एक्सप्रेस गाडी क्रमांक 12-12 ही गाडी अमरावती ते CST मुंबई अशी आहे, परंतु ती काही महिन्यापासूनच हीच रेल्वे दादर रेल्वे स्थानकावर थांबवली जाते. अशा सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. याच रेल्वे गाडीला याआधी स्लीपर कोच असताना आता मात्र स्लीपर कोच बंद केल्याने प्रवाशात नाराजीचा सूर दिसून येत आहे. यासोबतच अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आता अमरावती मुंबई रेल्वे गाडीची समस्या घेऊन उद्धव ठाकरे शिवसेना वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले. मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन छेडणार, याला शासन व प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात स्पष्ट केले आहे. फायदा होईल बघा, फायदा म्हणण्यापेक्षा जे जनतेचा हक्क आहे, 8-10 किलोमीटर जो आधीचा जो हक्क आहे, 8-10 किलोमीटर. निवेदन देताना शिवसेना शहर संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, आनंद राठी, गोविंदा दायमा, विभाग प्रमुख शिवसेना मनीष रामावत, विभाग प्रमुख गोपाल असोपा, युवा सेना उपशहर प्रमुख श्रीकांत शर्मा आदी शिवसैनिक उपस्थित होते.